मला आठवतं त्यावेळेस आपले हेमंत रासने असतील किंवा सगळे आपले जेव्हा महानगरपालिकेची आपली समिती होती त्यावेळेस त्यांच्याशी पहिल्यांदा डिस्कशन झालं होतं आणि विक्रम कुमारांनी ते अतिशय वेगानं पुढे नेलं नंतर दादांनी आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला मदत केली आणि आज हे हॉस्पिटल या ठिकाणी होत आहे स्टेट ऑफ आर्ट हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलला मॅक्झिमम इक्विपमेंट जे आहेत हे नेदरलँडनी त्या ठिकाणी अप्रूव्ह केलेले अशा प्रकारचे इक्विपमेंट्स आहेत जे वर्ल्ड क्लास अशा प्रकारचे ग्लोबल इक्विपमेंट्स हे आपण या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी देतो आहोत आणि हे सगळं करत असताना मला सांगताना या गोष्टीचाही आनंद वाटतो की रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे वन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह सव्वा टक्क्याचा केवळ रेट ऑफ इंटरेस्ट आहे म्हणजे ज्यावेळी अशा प्रकारच्या प्रकल्पांना आपल्या देशामध्ये अकरा आणि बारा टक्क्यांनी रेट ऑफ इंटरेस्टनी पैसा घ्यावा लागतो कारण रेट ऑफ इंटरेस्ट वाढला तर अर्थातच त्याचा बोजा हा कन्झ्युमरवर पडतो त्यामुळे त्यांना जास्त पैसे द्यावे लागतात केवळ सव्वा टक्क्याचा रेट ऑफ इंटरेस्ट अशा प्रकारे हे या ठिकाणी लोन मिळालेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे पहिलं मॉडेल आहे आणि हे मॉडेल यशस्वी झाल्यानंतर पुढे अनेक असे मॉडेल पुण्यामध्ये आपल्याला तयार करता येतील महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी तयार करता येतील की ज्यामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा आणि परवडणारी आरोग्यसेवा आताच दादांनी ज्या प्रकारे सांगितलं की सोळा टक्के बेड्स असे आहेत की ज्यातले दहा टक्के पूर्ण मोफत आहेत सहा टक्के सीजीएचएसच्या रेटने आहेत आणि ओव्हरऑलही जे रेट्स आहेत याचे याच्यावरचं जे काही आर्थिक बर्डन आहे हे कमी असल्यामुळे या ठिकाणी ते रेट्स कमी राहणार आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की खूप चांगल्या प्रकारचं हे मॉडेल तयार झालेलं आहे आणि पहिलं मॉडेल हे वारजेला तयार होत आहे म्हणून आपल्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आपल्याला आ, या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो